नर्मदा पायी परिक्रमा, दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास। नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या कुशीत कसे बिंदास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्रीयुत वामन गरुड, वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे। दिवस 11, दिनांक 13 डिसेंबर 2020, वार रविवार, बोरलई ते बडवानी पाल्या, असा एकूण 28 किलोमीटरचा प्रवास। बोरलईचे मारुती मंदिर फारच छान, मारुती रायाला असा नटवला होता की त्याला आपल्या घरीच न्यावासा वाटतोय असे सौरशाली म्हणाली। सकाळी पाऊस भरलेलाच होता, अंघोळ पूजा झाली तरी गुरगुटून पडावेसे वाटत होते, पण 6लाच वाफाचा चहा भांडे भरून मिळाल्याने मरगळ दूर पळाली आणि आम्ही आमच्या सॅक पाठीवर चढवल्या। बडवानी फक्त 10 किलोमीटर होते व त्यापुढे 2-3 किलोमीटर पुढे सिद्धेश्वर मंदिर होते। सौरशालीला एक बस बडवानीपर्यंत मिळाली, ती तिथे थोड्याच वेळात पोचली सुद्धा। तिने गेल्या गेल्या आसन लावले व तिचे कपडे धुवून ती शांतपणे बसून राहिली। आता मी आणि श्री वैभव पांडे आरामात बडवानीकडे चालू लागलो। वाटेत अनेक ठिकाणी चहासाठी बोलवत होते, आम्ही चहा बिस्किटचा आस्वाद घेत पायाला गती देत होतो। 11च्या सुमारास बडवानी आले। गावात पार आत सिद्धेश्वर मंदिर आहे। चालून चालून थकलो तेव्हा ते मंदिर दिसले। मंदिरा अगोदर तेथील भरलेल्या चौकात मी 10 रुपयाचे पेरू घेतले। त्या महिलेने 4 मोठाले रसरशीत पेरू माझ्या हातावर वजन न करताच ठेवले। त्यातील एक श्री पांडे व मी दोघांनी उभ्या उभ्याच खाल्ला व सिद्धेश्वर मंदिरात आलो। तिथे श्री गोवर्धनजी गोसावी व इतर बरेच परिक्रमावासी आसन लावून बसले होते। मी जाताच त्यांच्यात आनंद पसरला। इथे श्री गोवर्धनजी गोसावी काही काळ अगोदर सौरशालीला म्हणाले होते की मला पेरू खावासा वाटतोय आणि मी 10 मिनिटात तिथे पेरू घेऊन पोहोचलो होतो। मला हे समजताच मी सर्व पेरू कापून मीठ लावून त्यांच्या पुढे ठेवले आणि क्षणात सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। गोवर्धनजींनी एकच फोड खाल्ली, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता, तृप्तीचा होता। मैया सर्वांचे सर्व लाड पुरवते असे आनंदाने म्हणाले। बडवणी परिक्रमेतील एक छोटासा पण महत्वाचा टप्पा। इथून पुढे एक शूलपाणीच्या झाडीचा रस्ता, दुसरा 52 गजा, तर तिसरा दुसरा कोणता तरी मार्ग आहे की जो मला माहीत नाही, असे 3 पर्याय पुढे उभे राहतात। इथे मला जेवणा अगोदर काही परिक्रमावासी व मंदिरातील पुजारी विनाकारण त्या शूलपाणीच्या झाडीविषयी भीती घालत होते। माझ्या वयाला तो रस्ता पेलवणार नाही, मला तो अवघड मार्ग पार करता येणार नाही, त्या भयंकर उतारावर मी घसरेन वगैरे वगैरे। खरं तर मी पूर्वीच ठरवले होते की परिक्रमा ही शूलपाणीतून करायची, फक्त मला सौरशालीची खात्री वाटत नव्हती। मला हे सर्व लोक भीती घालतायत हे वृषाली पाहत होते। मी बाजूला होताच ती मला म्हणाली की आपण शूलपाणीतूनच जातोय। मी एकदम हरकून गेलो। श्रुत वैभव पांडेही तयार झाले। सौरशालीला चकेरीचे महाराजच बोलले होते की शूलपाणीतूनच जा, खूप आनंद मिळतो। आता आमचे ठरले।
काहीही हो, शूलपाणे जिंदाबाद. रोडने काय, आम्ही बारामती पुणे जातोच की. पण झाडीचा अनुभव, त्या अनाग्रात टेकड्यांचा अनुभव आम्ही केव्हा घ्यायचा? चलो, नर्मदे हर करून आम्ही जेवणाच्या पंक्तीत बसलो. दुपारचे जेवण थोडे उशिरात झाले म्हणून भोजनोत्तर विश्रांतीला दांडी मारून लगेच पाठीवर सॅक लटकवल्या आणि बडवानी ते भवती हा मार्ग पकडला. याच रस्त्याच्या पुढे मोरकट्टा, बोरखेडी, घोगसा वगैरे असेल म्हणून भवती अगोदर पाल्या या 12 किलोमीटरवर असलेल्या गावाकडे धापा टाकत निघालो. एक दोन लहान खेडी पार केल्यावर सवृशालीला पाल्यापर्यंत एक मोटर सायकल मिळाली. तिने ती नर्मदा आश्रम पाल्यात पोचली व आमचे असणे लावून ती बसून राहिली. आता कच्च्या रस्त्याने आम्ही दोघे, मी आणि श्रुत पांडे, छोटी मोठी गावे मागे टाकत पाल्याच्या जवळ आलो. वाटेत भेटणाऱ्या मुलांना चॉकलेट बिस्किट देत असताना आमच्या जवळ एक मोटर सायकल थांबली. त्यावर एक मध्यम वयीन बसलेल्या जोडप्याने आम्हाला हसत हसत नर्मदे हर केले. आम्ही पण नर्मदे हर म्हणताच ते म्हणाले की महाराष्ट्र पुणे के हो. मी उडालोच. मग मी त्यांना पुढे विचारले, तुम्ही कसे ओळखलेत? त्यावर ते म्हणाले की चेहरेपट्टी. यावर त्या सहग्रस्ताकडे मी निरखून पाहिले व हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला आणि माझ्या क्षणात लक्षात आल्यावर मी त्यांना मिठीच मारली. ते हिरालाल रावत होते, यूट्यूबवरती. त्यांचे कार्य आणि बरेच फोटो मी पाहिले, वाचले होते. बोरखेडीची तेच व्यवस्था पाहत होते. आम्ही मग खूप भरभरून बोलत राहिलो. त्यांनीच मला धीर दिला की झाडीतूनच या, मी आणि माझी पोर आहोत. थोडे बहुत पैसे दिले की ती मुलं मदत करतात. फारसा अवघड मार्ग नाही. या तुम्ही, मी वाट पाहतोय. चला, दिवस छान सार्थकी लागला. पाल्या गावात आलो तेव्हा पुन्हा ढग दाटून आलेले होते. थोड्या वेळापूर्वी एक पावसाची सर सडसडून गेलेली होती. गावात एका छोट्या रस्त्याने आम्ही मारुती मंदिरात असलेल्या आश्रमात गाई म्हशींचे मलमूत्र चिखल घाण तुडवत आलो. आश्रमाच्या मागच्या बाजूने एक छोटासा ओढा धो धो करीत अतिशय वेगाने वाहत होता. त्याचा आवाज काळजाचा ठोका चुकवत होता. आश्रमात आल्यावर सदावर्त म्हणजे शिधा मिळाला. पण आमच्या बरोबर असलेल्या आळंदीच्या 5-6 कीर्तनकार मुलांनी सर्वांसाठी खिचडी तयार करण्याचे काम हौसेने अंगावर घेतले. सवृशालीही त्यांच्या मदतीला गेल्याने त्या मुलांच्यात आणखी उत्साह संचारला. सर्वांनी मिळून छान खिचडी बनवली. आमच्या शेजारी एक तरुण साध्वी मीरा म्हणून केदारनाथची होती. ती सतत आपल्या ध्यान साधनेत मग्न असायची. एकदम छोटीशी, कपाळभर पिवळे दमक गंध, हाती जडशीळ एकदम तेज असे त्रिशूळ आणि हसरे डोळे, क्षणात आपलेसे करणारा स्वभाव. त्याही आमच्याबरोबर थाळी घेऊन खिचडी खायला आल्या. हळूहळू त्या आमच्याशी एका मर्यादेने बोलू लागल्या. पण त्यांना तो तरुण आळंदीच्या कीर्तनकार मुलांच्या उत्साहाने भरलेला खोडकर धमाल ग्रुप आवडला. त्यातील एकाने जेवण झाल्यावर छानपैकी भजन म्हटले. ते भजन ऐकून मिरेचे डोळे गळायला लागले. थोड्या वेळाने त्यांनी म्हणजे साध्वीने त्या मुलाला जवळ बोलवले आणि आणखी एक भजन म्हणण्याची गोळ घातली. आता त्याने मीराचे भजन आर्त स्वरात आळवायला सुरुवात केली आणि सगळं हॉलच निशब्द झालं. सगळीकडे गंभीर शांतता. मला गाण्यातले काहीही समजत नाही, तरीही माझे मन गलबलून गेले. त्यानंतर मीराला, साध्वीला सर्वांनी काहीतरी म्हणण्याचा आग्रह केला.
तिनेही मग एक अत्यंत कोमल स्वरात मिरेचे भजन आळवले आणि खरंच आमच्यासारख्या दगडांनाही पाजर फुटला. इतकं सुंदर भजन, इतकं आर्त स्वर आणि इतकी पवित्र वातावरण मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवत होतो. सगळीकडे शांतता पसरल्यावर लक्षात आले की मागील ओढा धो धो आवाज करीत वाहत आहे. त्या तसल्या गूढ वातावरणात केव्हा डोळे मिटले समजलेच नाही. धन्यवाद.